ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या 84 वाढदिवसानिमित्त वडजिरेच्या युवकांनी व्हर्च्युअल सायकल रॅलीचे आयोजन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही गर्दी न करता पर्यावरणपूरक असे कार्यक्रम घेण्याचे आवाहन राळेगण सिद्धीचे सरपंच डॉ धनंजय पोटे यांनी केले होते. त्यानुसार वडजिरे ते देवी भोयरे परत वडजिरे अशा 12 किलोमीटरच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे 4 वाजता वडजिरेचे ग्रामदैवत तुकाई मातेला नारळ फोडून रॅलीचा शुभारंभ झाला. येताना देवी भोयरे येथील अंबिका मातेला नारळ फोडून सायकल रॅली वडजिरे येथे येऊन थांबली. यावेळी वडजिरेचे माजी उपसरपंच विवेक मोरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लंके, उद्योजक स्वप्नील रोकडे यांनी वडजिरे ग्रामस्थांच्या वतीने रॅलीचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव व पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे, उद्योजक संतोष रोकडे, किशोर मोरे, महेश शिंगोटे, आदिनाथ करकंडे, फरहान पारवे, अरमान मनियार आदींनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले तर राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे, माजी सरपंच विवेक मोरे व युवक महेश शिंगोटे पाहुयात. भूषण त्याचप्रमाणे आपल्या पारनेर तालुक्याचं भूषण पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचा 84 वाढदिवस आहे. आम्ही वडजिरे गावातील सर्व युवकांनी असं ठरवलं होतं की पर्यावरणपूरक असा काहीतरी कार्यक्रम घ्यायचा जेणेकरून गर्दी होणार नाही याची दक्षता आम्ही घेण्याचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आज वडजिरे ते देवीभोयरे असा 6 किलोमीटर जाऊन आणि 6 किलोमीटर येऊन तब्बल 12 किलोमीटरचा प्रवास आज आम्ही सायकल रॅलीने केलेला आहे आणि सायकल रॅलीचं आयोजन सर्व युवकांनी या ठिकाणी केलेलं आहे. सर्व तरुणांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. वडजिरे गावची तुकाई माता, गावचं ग्रामदैवत या ठिकाणाहून रॅलीला प्रारंभ झाला आणि सायकल रॅलीने आम्ही देवभोयरे या ठिकाणी गेलो. देवभोयरे या ठिकाणी गेल्यानंतर देवीआई माता अंबिका माता हिला त्या ठिकाणी नारळ फोडला आणि त्या ठिकाणाहून परत वडजिरे गावामध्ये सायकल रॅलीने आम्ही तरुण आलेलो आहोत. अतिशय सुखद असा हा प्रवास झालेला आहे आणि अण्णांना ज्या पद्धतीची एनर्जी ऊर्जा परमेश्वरानं दिलेली आहे अगदी त्या पद्धतीची ऊर्जा आज आम्हाला सायकल रॅली म्हणून मिळालेली आहे. म्हणजे अण्णांचा वाढदिवससुद्धा किती चांगला आहे बघा. या वाढदिवसामुळं आम्हाला एक चांगली ऊर्जा आणि एनर्जी मिळालेली आहे. तरुणांना चांगलं काम करण्याची संधी अण्णांमुळं लाभते आहे. अण्णांनी या देशामध्ये अनेक सभा आंदोलनं घेतली, अनेक मोर्चा घेतले, शेतकरी आंदोलनं घेतली, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तळागाळातील सर्वसामान्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मग देशाचं सरकार असो किंवा राज्य सरकार असो, कुठलाही अधिकारी असो, त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी नमून सर्वसामान्य लोकांना त्यांना न्याय देण्याचं काम अण्णासाहेब हजारेंच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व पत्रकारिता क्षेत्रातील लोक असेल, मग त्यामध्ये प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, आम्ही सर्वजण अण्णांच्या आंदोलनामध्ये सहभागी असतोच. परंतु या तालुक्यातील युवक, या देशातील युवक येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्हाला अण्णांनी जी ऊर्जा दिली आहे, एनर्जी ज्या दिलेली आहे, तिचा उपयोग आम्ही अण्णांच्या समर्थनात त्यांच्या सर्व आंदोलनामध्ये घालवणार आहोत. अण्णांना दीर्घायुष्य लाभो आणि अण्णांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी आम्ही सर्व युवकांच्या वतीनं, वडजिरे ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हा सचिव व पारनेर तालुक्याचा अध्यक्ष या नात्याने अण्णांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. भूषण अण्णासाहेब हजारे यांच्या 84 वाढदिवसानिमित्ताने आज या ठिकाणी त्यांच्या मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य चे सचिव, त्याचप्रमाणे पारनेर तालुक्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ताजी गाडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काही तरुणांनी या ठिकाणी सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि होतं. त्याचप्रमाणे वडजिरा ते देवभोयरे गाव या तब्बल 12 किलोमीटर सायकल रॅलीचं आयोजन या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं होतं. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने काहीतरी पर्यावरणपूरक असं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस त्या ठिकाणी ठरवला होता आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्ताने गावामध्ये अनेक अजून कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले गेलेले आहेत. त्याचं वृक्षारोपण असेल, अनेक प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांना आमच्या वडजिरे गावच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व व्यावसायिकांच्या वतीनं जन्मदिनाच्या अनंतकोटी शुभेच्छा देतो व त्यांना भावी शुभेच्छा देतो. तर वडजिरे गावामध्ये मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक कार्यक्रम म्हणून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये युवकांनी सहभाग घेतला होता. आम्ही वडजिरे गावात तुकाईमाता मंदिरात नारळ फोडून
देवरे या ठिकाणी सा जाऊन येऊन 12 किलोमीटर अंतराचा प्रवास केला आहे। आम्हाला प्रवास करताना प्रवास खूप सुखद झाला। अण्णासाहेब हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। बातमी प्रतिनिधी महेश शिंगोटे, मायभूमी न्यूज, वडचिरे। मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।